8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्व क्षेत्रात महाराष्ट्रभर साजरा केला जातो. जागतिक महिला दिनानिमित्त जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत दक्षता कमिटी आणि जेजुरी हद्दीतील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना महिला दिनाचे महत्व आणि महिला दिन का साजरा करावा याचे महत्व सांगण्यात आले. श्री शक्तीच्या जनक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जागतिक महिला दिनाला महिलांच्या जीवनात एक अनन्य साधारण महत्व झालं असून या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, तर काही ठिकाणी महिलांचे सत्कारही करण्यात येतात. इलेक्ट्रॉनिक इंजिनियर, वकील, सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार, शिक्षिका, फॅशन डिझायनर, महिला पोलीस तसेच गृहिणी यांनी या कार्यक्रमात हिरिरीने आपला सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या मनोगतात प्रत्येकीने आपल्यातले वेगळेपण मांडण्याचा छान प्रयत्न केला. देवाने स्त्रीला बनवताना एक अद्भुत शक्ती देऊन जन्माला घातला आहे याची साक्ष महिलांच्या मनोगतातून मिळाली. एका यशस्वी पुरुषांच्या यशात स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो, तसेच स्त्रियांच्याही जीवनाचे अनेक उदाहरणे इथे ऐकायला मिळाली. या महिला दिनाच्या निमित्तानं जेजुरी पोलीस स्टेशनचे API माने भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा ऍडव्होकेट कमल सावंत, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर क्षेत्रात काम केलेल्या ज्योती कांडे, परवीन पाणसरे, सुजाता जाधव, कल्पना जाधव काकडे तसेच कुंभारकर आदी मान्यवर यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणसरे यांनी केले तर सूत्रसंचालन जाधव यांनी केले. कल्पना जाधव यांनी आभार मानले.